माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आरोग्यदायी अशी रेसिपी बघणार आहोत. सध्याच्या म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांची प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे. अशा वेळी फळभाज्या खाल्ल्या पाहिजे. बीट, गाजर, टॅमॅटो असे लाल रंगाच्या फळभाज्या आपण सगळ्यांनीच आहारामध्ये घेतलं पाहिजे. मग अशाच प्रकारची आज आपण एक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे बीटरूट सूप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी या ठिकाणी मीडियम साईजचे 4 बीट घेतलेले आहेत आणि ते आधी पहिले स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्यानंतर त्याच्यावरची साली काढलेली आहे. आता हे आपण कुकरला लावून घेणार आहोत आणि 4 शिट्ट्या आपण करून घेऊयात. आपले बीट शिजून घेतलेले आहेत आपण कुकरमधून. आता आपल्याला हे थंड करायचं आहे आणि याला कट करून घेऊ. या ठिकाणी बीट कट करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण हे सगळं मिक्सरमधून घालून ग्राइंड करून घेऊ. बघा, या ठिकाणी मी मिक्सरमध्ये सगळं घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं बीटचं पाणी जे उरलं आहे तेसुद्धा मी ह्याच्यामध्ये ग्राइंड करून घेते. मिक्सरमधून बारीक अशी बीटची मी पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण याला फोडणी देऊया. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, यामध्ये मी 1 मोठा चमचा बटर घालून घेते. बटर गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ घालून घेऊया आणि यामध्ये व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये आपलं जे बीट आपण मिक्सरमधून काढलं ते घालून घेऊया. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते. हे पाणी जरा गरम आहे. आता आपल्याला यामध्ये 1/2 ग्लास दूध ओतून घ्यायचंय आणि आता हे व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करायचंय. सगळं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला. गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा. आता आपण यामध्ये 1 चमचा काळी मिरी घालून घेणार आहोत. काळी मिरीची पावडर घालून घ्यायची. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. हे परत एकदा आपल्याला एक तुकडे आणून द्यायचे आहेत. आपल्याला तुम्हाला जर का बीट अजून घट्ट वाटत असेल तर यात थोडंसं पाणी घालून घ्या. मी थोडंसं पाणी घालून देते. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही याला वाढू शकता कारण शेवटी सूप आहे, त्यामुळे सूप जरा घट्ट जास्त घट्ट पण होऊ नये यासाठी आपण थोडंसं पाणी घालायचं. याला चांगली उकळी आणून देऊ आपण. आपल्या सूपला उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये काढून घेते. बघा, मस्त असा बीटरूट सूप आपला रेडी आहे. गरमागरम अशी आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.